हॅलो अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल द स्टुडंट्स. तर आता हे जे काय तुमच्या समोर जे मटेरियल दिसत आहे, ठीक आहे, ते अगोदर जे व्हिडिओ रेकॉर्ड केलं होतं त्याच्यामध्ये साऊंड आला नाही, म्हणून ते आता परत रिपीट करावं लागतं आहे आपल्याला. ठीक आहे, तर आपण आता ते बघून घेऊ काय आहे ते. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण बायनरी ॲडिशन सबट्रॅक्शन बघितलं होतं. तर आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे, बायनरी मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन्स. ठीक आहे, तर हे बायनरी मल्टिप्लिकेशन आहे, त्याचे काय रूल्स आहे. 0 × 0 कोणत्याही असलं, 0 जे म्हटलं की नंबरला तो उत्तर 0 येणार आहे. 0 × 0 0, 0 × 1 0, 1 × 0 0, 1 × 1 1. ठीक आहे, हे नॉर्मल मल्टिप्लिकेशन सारखं आपलं. ठीक आहे, आता समजा आपल्याला काही नंबर मल्टिप्लाय करायचा, एक्झाम्पल घेऊन 9/8 म्हणजे 9 आणि 8 मल्टिप्लाय करायचं आहे. तर कोणताही नंबर जर भेटला आपल्याला डेसिमलमध्ये किंवा ऑक्टल कोणताही नंबर भेटला आपल्याला, त्याला अगोदर आपलं काय करावं लागतं, बायनरीमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं असतं. मग हे काय 8421 म्हणजे हे वेटेड नंबर असतात. ठीक आहे, तर 8 खाली 1 आणि 1 खाली 1 म्हणजे 8+1 किती झाले, 9, बाकी सगळे 0 करायचे. दुसरा नंबर काय 8 आहे, तर 8 खाली 1 बाकी सगळे 0. ठीक आहे, मग असं हे आपल्याला डेसिमलपासून बायनरीमध्ये कन्वर्ट केलं करायचं आहे. नंतर आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे, नॉर्मल मल्टिप्लिकेशन आहे. ठीक आहे, तर 1001 1000, 3 0 आहे, मग 3 0 असं हे कसं स्टेप करून घ्यायचं असं, किंवा तुम्ही डायरेक्ट तरी चालतं, काय नाही प्रॉब्लेम. मग असं हे 1 × 1 हे लिहिलं, मग याला परत ॲडिशन करायचं, 0 0 0 1+0 1 1, 0 × 0 0+0 0 0+0 0 0+1 1. ठीक आहे, तर हे आपलं यायचं असं उत्तर हे येतो. मग हे कसं कन्फर्म करायचं की हाच उत्तर येणार आहे, कॅल्सियममध्ये आपण हे बघून घ्यायचं. ठीक आहे, असं ऑन करायचं आणि हे बायनरी मोडमध्ये करायचं. ठीक आहे, बी म्हणजे काय, बायनरी आहे, दिसते बी. ठीक आहे, बी म्हणजे काय, बायनरी मोड आहे. मग याला काय करायचं आहे, 1001 × 1000. ठीक आहे, काय उत्तर येतं, 1001000. उत्तर काय आपलं, ठीक आहे, हे बघा, 1001000. ठीक आहे, हे आहे. काइंडली इग्नोर द बॅकग्राऊंड नॉईस. ओके, काइंडली इग्नोर द बॅकग्राऊंड नॉईस. ठीक आहे, आता पाहू आपण काय, बायनरी डिव्हिजन्स पाहू आपण. ठीक आहे, बायनरी डिव्हिजन्स घेतला आपण, एक नंबर घेतला ए, 1 1 8 5 × 1 आहे. ठीक आहे, 0 1 / 1 0 1. ठीक आहे, नॉर्मल जसं आपण सबट्रॅक्शन करतो, डिव्हिजन करतो, तसं करायचं आहे. ठीक आहे, तर हे डिवायझर आहे, डिव्हिडंट आहे, हे क्वेश्चंट आहे आणि हे रिमाइंडर आहे. ठीक आहे, सो 1 × 1 0 1 × 1 1 घेतला, मायनस करायचं, 1 − 1 0 1 − 0 1 1 − 1 0. ठीक आहे, एक नंबर काढून घ्यायचा, परत एक खाली 1 आला, खाली आपण खाली घेतला. ठीक आहे, मग परत 1 घेतला, आता 1 0 1 1, परत हे 1 0 1, हे 0 झाले सगळे. ठीक आहे, मग एक 0 लावा, खाली 1 घ्यायचा, ते 1 डिवाइड होणार का, नाही, मग परत 0 लावला, परत एक 0 खाली घेतला, डिवाइड होणार का, हे 10 आहे आणि नाही, परत एक 0 घ्यायचा, एक 1 घ्यायचा खाली, परत मग एक 1 घेतला आपण, 1 0 1. ठीक आहे, मायनस केलं का, 0 येतोय. ठीक आहे, मग क्वेश्चन काय आपला, हा आला आणि हा रिमाइंडर आहे. हे क्वेश्चन आहे, हे रिमाइंडर आहे, हे डिवायझर आहे, डिव्हिडंट आहे, डिव्हिडंट आहे. ठीक आहे, गेटिंग दिस. आपण हे नंबर व्हेरीफाय करून घेऊ आपण कसं येतं. ठीक आहे, हे कॅल्सियम घेतो आपण. ठीक आहे, 5 × 1 आहे ना, 1 2 3 4 5 0 1 / 1 0 1. ठीक आहे, काय येतोय, 1 1 0 0 1 1 1 0 0 1. ठीक आहे, येतोय बरोबर, दिसतंय. ठीक आहे, तर आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण 1's कॉम्प्लिमेंट आणि 2's कॉम्प्लिमेंट पाहू. ठीक आहे, तर आपण इथेच थांबू. थँक्यू.